અમને જરા ન્યાય આપો, એટલું કહીને હું મારા બે શબ્દ ખતમ કરું છું. नमस्कार, मी प्रिंस अली खान हॉस्पिटल मधून मानसी बोलते आहे आणि मी इथे सर्व्हिस 20 वर्षापासून करत आहे ओपीडी डिपार्टमेंट एज अ. आणि मला ह्या यूट्यूब माध्यमातून प्लीज सर्वांना ही माहिती पोहोचवायची, आज जे प्रिन्स अली खान हॉस्पिटलवर जे काही घडलं आहे प्रसंग इथल्या इम्प्लॉईवर एवन एखाद्या पेशंटवर इथून जे सुरुवात झालेली आहे हा सर्वांना झालेला अन्याय आहे. आणि मला हे सांगायचं आहे, हा जो प्रकार इथे घडत आहे हे मोठं षडयंत्र इथे रचलेलं आहे. आणि ते सांगायचं आहे की इथली मॅनेजमेंट जे काय करत आहे ते आमचे आगा खान साहेब आणि प्रिन्सेस झारा मॅडम यांच्यातर्फे काही पोहोचत नाही आहे. आणि हे पोहोचण्यासाठी आम्ही यूट्यूब माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि मला सांगायचं आहे, इथे आमचे कामगार 950 ते 1000 कामगार इथे काम करत आहेत आणि इथे प्रत्येकांची घरे आज एका पर्सनवर 4-4 जणांच्या फॅमिली डिपेंड आहेत. आणि ह्या डिपेंडन्सी तुम्ही कुठे भरून काढणार आहे ह्यांची खंत, आणि ही खंत प्रत्येक इम्प्लॉईची आज प्रत्येक घरदार उघड्यावर पडलेला आहे. आणि तुम्ही हे जे काही रस्त्यावर आणलेलं आहे हा प्रकार तो आमच्या प्रिन्सेस झारा मॅडम आणि आगा खान साहेब यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. आज इथे हा जो प्रकार चाललेला आहे, स्ट्रक्चरल ऑडिट केलं ह्या लोकांनी आणि सांगितलं आहे की C1 कॅटेगरी आहे. जर C1 कॅटेगरी इथे आहे तर तुम्ही एका ऑडिटरच्या माध्यमातून कसं काय तुम्ही डिक्लेअर करू शकता की हॉस्पिटल शटडाऊन झालेलं आहे. 3-4 ऑडिट इथे झाले पाहिजे, BMC आणा, दुसरं काही आणा, ऑडिट एका C1 कॅटेगरी दाखवल्यानंतर हे ऑडिट स्ट्रक्चर तुम्ही जे सांगता हे शटडाऊन करा, हे इथल्या कुठच्याही इम्प्लॉईला मान्य नाही आहे. इकडचे कामगार वर्ग खूप संतापले आहेत आणि त्यांच्या फॅमिलीचा हा प्रश्न आहे. तर प्लीज माझा अशी रिक्वेस्ट आहे की जो काय तुम्ही निर्णय घेता हा तर प्रत्येकाच्या फॅमिलीकडे बघा. आज वर्षाला इकडे इन पेशंटमध्ये आमच्या 1.5 ते 2 लाख पेशंटचा येणं जाणं आहे, त्यांची पण सर्व्हिसेस आज इथे थांबली आहेत. त्यामुळे हे रिक्वेस्ट आहे की ही जी बातमी आहे ती आगा खान साहेबांपर्यंत प्लीज जावा. आणि ही त्या कर्मचाऱ्यांची विनंती आहे की हा जे चाललेला आहे या प्रकारे मोठं षडयंत्र आहे मॅनेजमेंटचं. ही मॅनेजमेंट ज्याच्या पहिले पण येऊन गेले पण ह्या मॅनेजमेंट सारखं मॅनेजमेंट आम्ही पाहिलं नव्हतं. आणि ह्या मॅनेजमेंटवर आम्ही प्रत्येक 950 स्टाफ आरोप करत आहोत की ही मॅनेजमेंट खोटी आहे आणि हा प्लॅन रचना आहे आणि हे C1 कॅटेगरी स्ट्रक्चरल आहे, हे एक नंबरचं खोटं आहे. आणि हे ठरवण्यामध्ये सगळ्यांनी आमचा सपोर्ट करावा आणि हे प्लीज हे सगळं फॉरवर्ड येऊन इथे कुटुंबाला सगळ्यांना न्याय मिळावा, सगळ्या इम्प्लॉईला त्यांचं जे काय आहे ते प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे, ही माझी एक रिक्वेस्ट आहे.